काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. ऐकलत ना, ही आहे शहाजी बापू पाटलांची ऑडिओ क्लिप. सध्या या क्लिपनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. नेटकऱ्यांनी तर मीम्सचा पाऊस पाडलाय. त्याचं झालंय असं की शहाजी बापू पाटील एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना त्यांनी तिथं मिळालेल्या सोयी सुविधांचं वर्णनही केलंय. पण कधी नव्हे ते अचानक चर्चेत आलेले शहाजी बापू पाटील नेमके आहेत तरी कोण, त्यांचा मतदारसंघ कोणता, तर पहा. शहाजी पाटील हे सांगोल्याचे आमदार. त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती विद्यार्थी काँग्रेसमधून. पाटलांनी 1990 मध्ये युवक काँग्रेसमधून विधानसभेसाठी नशीब आजमावलं, पण त्यांचा पराभव झाला. कारण या मतदारसंघात गणपतराव देशमुख सातत्यानं निवडून येत होते, पण हार मानतील ते पाटील कसले? त्यांनी कंबर कसली आणि देशमुखांच्या विरोधात उभे ठाकले. 1995 निवडणुकीत त्याचं फळही पाटलांना मिळालं. गणपतरावांचा पराभव झाला आणि पाटील जिंकले. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत गणपतरावांनी पाटलांना वर येऊन दिलंच नाही, तरीही पाटील लढत राहिले. 2014 पूर्वी त्यांनी सेनेत प्रवेश केला. 2019 निवडणुकीत गणपतरावांनी माघार घेतली आणि पाटलांना मैदान मोकळं झालं. पण शेकापनं गणपतरावांच्या नातवाला तिकीट दिलं, तरी हा नौका उमेदवार पाटलांच्या समोर टिकला नाही. 4 पराभव पचवले, पण पाटलांनी निवडणूक जिंकून विधानसभा गाठली आणि आता थेट गुवाहाटीला पोचले. पाटील आमदार झाल्यावर चर्चेत आले नाहीत, तेवढे आता चर्चेत आलेत. सोशल वीरांनी तर त्यांना डोक्यावर घेतलंय. त्यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड झालाय. मीम्सनं मीम्सचा पाऊस पाडलाय. सोशल मीडिया बघितला की जिकडे तिकडे पाटलांचा एकच डायलॉग. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तर.